ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, भीम प्रतिष्ठानची निवेदनाद्वारे मागणी। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्यावर कोणताही गुन्हा नसताना सुपारी घेऊन बदनामी करणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांच्यावर भीम प्रतिष्ठानकडून गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे। काल काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्यावर मिरज ग्रामीण मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये रॉबरी लूटमार दहशत असे गुन्हे असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईची मागणी केली होती। पण संतोष पाटील यांनी माहिती न घेता चुकीची माहिती गोळा करून पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे। सध्या डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, त्यामुळे अक्कलशून्य माणूस संतोष पाटील यांनी गुन्हा नोंद असलेला पुरावा सादर करावा, अन्यथा संतोष पाटील याच्यावर भीम प्रतिष्ठानतर्फे गुन्हा दाखल करण्यात येईल असं निवेदन SP ऑफिसला भीम प्रतिष्ठानतर्फे दिलं आहे। संघर्ष संघटित संघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश कुमार कांबळे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक यांच्यावर आज अखेरपर्यंत ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत या संदर्भात भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करू। ती ऑफिस या ठिकाणी आम्ही जे कोणी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर आम्ही त्यांच्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे किंवा त्यांचे जे आरोप त्यांनी केलेले आहेत त्यांनी सिद्ध करून दाखवावं याकरिता आम्ही आज या ठिकाणी भीम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। महानकरी न्यूज साठी मीरा जून आदिमाने।